गोरेगावमध्ये नाल्यात पडलेला 3 वर्षीय दिव्यांश 2 दिवसांनंतरही सापडला नाही, यामुळे नाईलाजाने अग्निशमन दल आणि मुंबई महापालिका आपत्कालीन विभागानं ही शोधमोहीम थांबवली आहे. बुधवारी रात्री नाल्यात पडलेल्या दिव्यांशचे शुक्रवारी सकाळपासून पुन्हा सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आलं होतं, परंतु रात्री पडलेल्या पावसामुळे नाल्यातील पाण्याचा प्रवाह वाढला होता, त्यामुळे शोधकार्यात अडथळा निर्माण होत होता. यामुळे 2 दिवसांनंतरही दिव्यांश सापडला नसल्यानं अग्निशमन दलाने सर्च ऑपरेशन थांबवलंय. याबाबत अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी राहुल मोतियाळे आपल्यासोबत आहेत. राहुल, दिव्यांशचा अजूनही पत्ता लागलेला नाही आणि सर्च ऑपरेशन थांबवलेलं आहे, काय अधिक माहिती आहे, काय सांगाल? प्राजक्त, मुंबई उपनगरामधील गोरेगाव उघड्या गटारीमध्ये जो दिव्यांश गेला होता वाहून, 48 तास उलटल्यानंतरही दिव्यांश सापडला नाही, त्यामुळे नाईलाजानी काल रात्री मुंबई अग्निशमन दल आणि महानगरपालिकांनी, ज्यांचा आपत्तीकालीन विभाग आहे, त्यांनी ही शोध मोहीम थांबवली आहे. राहुल, दिव्यांशच्या आई वडिलांची काही प्रतिक्रिया यावर? काल दिव्यांच्या आई वडिलांनी प्रतिक्रिया दिली होती, मात्र संध्याकाळचं जे अपडेट आहे, महानगरपालिका आणि आपत्तीकालीन विभागाने संपूर्ण परिसर छान मारला आणि आपण मात्र संध्याकाळी झाल्यानंतर ते सुद्धा हतबल झाले होते आणि शेवटच्या याच्यामध्ये NDRF टीमला प्राचारण करण्यात आलं होतं आणि शेवटच्या टप्प्यामध्ये ड्रोन कॅमेराने दिव्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र दिव्यांश सापडतच नसल्यामुळे ही शोध मोहीम जी आहे ती थांबवत असल्याचं मुंबईच्या महापालिका आपत्कालीन विभागाकडून सांगितलंय. दरम्यान 10 जुलैला रात्री ही दुर्दैवी घटना घडली होती. गोरेगाव पूर्वच्या आंबेडकर भागामध्ये, म्हणजे चौक जो आहे, येथील चाळीमध्ये दिव्यांचं कुटुंब राहतं आणि रात्री 10:15 तो जेव्हा बाहेर पडला होता त्यावेळेस तो उघड्या नाल्यात पडून गेला आणि त्याचं कारण हे होतं की एक मोठ्या प्रमाणावरती मोठा मुसळधार पाऊस झाला होता आणि त्याच्या आईला तो दिसला नाही आणि CCTV मधून तो नाल्यामध्ये पडल्याचं हे आढळून आलं. त्यानंतर मग जी काही शोध मोहीम आहे ती कंटिन्युअस सुरू होती. गेल्या 48 तासामध्ये अग्निशमन दलाने आणि NDRFने पाचारण करून सुद्धा दिव्यांश जेव्हा सापडला नाही तेव्हा महानगरपालिकेचे जे काही अधिकारी आपत्कालीन विभागाचे ते हतबल झाले. नक्कीच राहुल, धन्यवाद दिलेल्या एकंदरीत सविस्तर माहितीबद्दल. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करा. सबस्क्राईब करा आमचं चॅनल आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. तसंच डाउनलोड करा आमचं ॲप आणि भेट द्या आमच्या वेबसाईटला www.amnews.live.